नमस्कार, सुग्रह स्पेशल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त आज आपण नारळी भात करणार आहोत। नारळी भात करताना तो एकदम मोकळा आणि तरीही ज्यूसी असा झाला पाहिजे, तरच त्याची मजा। कधी कधी नारळी भात आपला फसतो, कधी तो फार जास्त कोरडा होऊन जातो, नाहीतर फार जास्त मऊ होतो, कधी खूप जास्त गोड होतो। तर हे सगळं टाळण्यासाठी आजची रेसिपी नक्की फॉलो करा। यासाठी आपण एक वाटी बासमती तुकडा तांदूळ मी या ठिकाणी घेतलेला आहे आणि धुवून त्याला साधारण 5 ते 10 मिनिटं मी पाण्यात ठेवलेला आहे। एक कढई, जाड बुडाची कढई गॅसवर ठेवून त्यात मी ज्या वाटीने तांदूळ मोजलेला आहे त्याच वाटीने 4 वाटी पाणी घेत आहे। एक वाटी तांदळासाठी मी या ठिकाणी 4 वाटी पाणी घेतलेलं आहे आणि त्यातच आपण 1/2 चमचा मीठ घातलेलं आहे। तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पाण्याला उकळी आल्यावर हा तांदूळ आपण पाण्यात टाकून घेतोय। यातच आपण आता 1 चमचा साजूक तूप घालणार आहोत। याने आपला भात एकदम मऊ शिजेल आणि तरीही तो मोकळा राहील आणि भातालाही एक थोडी चकाकी येईल, सुगंध येईल। यावर आपण आता झाकण ठेवून घेऊया। साधारण 5 ते 6 मिनिटात आपल्याला झाकण लगेच उघडून बघायचं आहे। हे बघा, भात आपला आता साधारण 80 ते 85% आपला भात शिजलेला आहे, पण त्यात पाणी तरीही जास्तीचं आहे कारण आपण जास्तच पाणी घातलेलं होतं। तर आता हे एक्स्ट्राचं पाणी आपण आता काढून घेऊया। त्यासाठी आपण चाळणीवर भात ओतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता, हे बघा आपले तांदूळ किंवा भात एकदम मऊ शिजलेला आहे आणि सुटसुटीत सुद्धा आहे। तर आता कढईमध्ये आपण साधारण 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत। यावरच आता आपण ड्रायफ्रुट्स जे आहेत ते परतवून घेऊया। ड्रायफ्रुट्स जर आपण भातामध्ये शिजवताना जर घातले फ्राय न करता तर ते मऊ होतात। तर होतं काय की भात सुद्धा मऊ आणि ड्रायफ्रूट सुद्धा मऊ पडतात। तर त्यासाठी अगोदर ते फ्राय करून घ्या तुपावर। आता त्याच तुपामध्ये आपण 3 लवंगा, 2 हिरवी वेलची आणि 1 दालचिनीचा तुकडा आपण घालून घेणार आहोत। याला परतून घ्या। या ठिकाणी खडा मसाला फार महत्वाचा आहे। यातच आपण आता 1/4 वाटी साखर घातलेली आहे, 1 वाटी आणि 1/2 वाटी थोडीशी जास्त। 1 वाटी तांदूळ आहे आपला, तरी सुद्धा आपण 1/4 वाटी साखर घेतलेली आहे। त्यातच आपण आता 1/2 वाटी पाणी घालून घेणार आहोत। थोडं जास्तची साखर यासाठी कारण की आता ही साखर विरघळल्यावर आपण जो नारळाचा चव घालणार आहोत त्यामध्ये, तर त्यासाठी आपण थोडीशी 1/2 वाटी साखर जास्त घेतलेली आहे। आणि यात आपण आता दूध, केशराचं दूध आपण घालून घेतो आहोत। केशर नसेल तर तुम्ही रंगाचाही वापर करू शकता। आता 1 वाटी खोबऱ्याचा किस किंवा खोबऱ्याचा जो आपण खोवून घेतलेला चव आहे तो घालून घेतोय। आता ह्या साखरेच्या पाकातच जर आपण आता खोबऱ्याचा चव घातला तर त्याला जास्त साखरेचं पाणी त्यात मुरेल, साखरेचा पाक मुरेल आणि तो खोबऱ्याचा चव सुद्धा एकदम रसदार होईल। यातच आपण आता भात घालून घेणार आहोत जो आपण थंड करायला ठेवला होता, आणि थोडं मिक्स करून घेऊया।
पण याला मिक्स करताना लक्षात घ्या की आपण फार काळजीपूर्वक त्याला परतवायचा आहे, जेणेकरून त्याचे तुकडे होणार नाहीत। फार जास्त परतवू नका। यावरच आता आपण मनुखे, आपण जे तळलेले किंवा फ्राय केलेले ड्रायफ्रूट्स होते तेही घालून घेऊया। तुम्ही बघू शकता की साखरेचा जो पाक आहे तो अजूनही भातामध्ये आहे, आणि ह्या एक्स्ट्राच्या पाकामुळेच आपला जो भात आहे तो एकदम ज्यूसी होणार आहे। थोडं 2 ते 4 मिनिटं साधारण आपण त्याला मंद गॅसवर शिजवलेला आहे। आता झाकण काढून आपण बघूया। अजूनही साखरेचा पाक थोडासा आहे, पण ह्या स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हा थोडा पाक असायलाच पाहिजे। जर आपण तो पूर्ण कोरडा केला तर थंड झाल्यावर मात्र आपला भात चिवट होईल, आणि गोडाचा पदार्थ आहे तो वेलची पूडशिवाय पूर्ण होणार नाही। तर शेवटी मी या ठिकाणी वेलची पूड टाकलेली आहे। आणि वरून पुन्हा एकदा 1 चमचा साजूक तूप आपण घालून घेऊ। याने आपल्या केशरी भाताला किंवा नारळी भाताला एक छान चव येईल, सुगंध येईल, आणि असा हा आपला नारळी भात तयार झालेला आहे। आता याला थंड झाला तरीसुद्धा तो मोकळाच राहील, आणि तरीसुद्धा तेवढाच तो ज्यूसी किंवा रसदार राहील। तर अशा पद्धतीने तुम्ही नारळी भात नक्की करून बघा, आणि मला कमेंट करा की तुमचा नारळी भात कसा झाला। सुग्रन स्पेशलच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल।